शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती आहे आणि अशात शरद पवारांवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये खडा जंगी झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कांद्याचे दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते अशी टीका मोहितेंनी केली आहे. अरे आमची पवारसाहेबांकडे अपेक्षा होती साहेब, एवढं मोठं केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती, केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होता, त्यावेळेला घरा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पडतात, दुधाचे भाव पडतात, तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाल ते म्हणजे मग सगळे ऐकत होते, तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती. नाही तुम्ही केलं, तुम्ही मी तुमच्या पक्षाचा 3 वेळा आमदार झालो साहेब, तुम्ही कधीतरी बसून घेऊन बसलात का हो की बाबा तुमचं काय काम आहे, काय विकासाला लागतं, काय करावं लागतं? तुम्ही सांगितलं असतं तर माझ्या तालुक्यात आणखीन चेहरा मोळा बदलला असता ना, काय पलट झाला असता? तुमची फक्त एकदा सांगणं याची गरज होती. मी तुमच्याकडे आलो साहेब, आम्ही कसे निवडणार? तर त्यांनी केलेल्या या टीकेला जयंत पाटील आणि कोल्हेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय, ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात. शरद पवार साहेबांनी देशातल्या कृषी खात्याला जे वळण लावलेलं आहे त्यामुळेच आज देशात कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला, देश निर्यातीपर्यंत पोचला. आता निर्यात कांदा करायच्या वेळी निर्यातच बंद जर तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही काही झोपा काढत होता? तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला? तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलं? तुम्ही दिल्लीला जाऊन दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही आत्ताच हात बांधून मांडलिकासारखी तिथं जाऊन बसल्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही. दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात. पेट्रोल जेव्हा 100 पार जातं, गॅस जेव्हा 1000 पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली, याला गद्दारी म्हणतात. आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.